नमस्कार मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण 1 सप्टेंबरपासून कंबाईन ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्टला महाराष्ट्रामधून एक चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट असा आपल्याला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. तर आपण या टेस्टचं डिस्कशन बघणार आहोत आणि टेस्ट तुम्ही सोडवलेली आहे तिचा दर्जा आयोगाच्या पद्धतीनंच आहे. आयोगाचा पेपर जशा पद्धतीचा असतो तोच फील तुम्हाला आलेला आहे आणि आपण डिस्कशनसुद्धा त्याच लेवलचं घेणार आहोत की हे पेपर नेमके सॉल्व कसे करायचे असतात, स्वतः ॲनालिसिस कसं करायचं असतं. इवन आपण PDF स्वरूपातसुद्धा ॲनालिसिस दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे, तरीसुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी आपण इथं स्पष्ट करून घेणार आहोत. तर आपण डायरेक्ट प्रश्न बघू आणि त्याचा जो मागचा हेतू आहे तोसुद्धा आपण इथं डिस्कस करू. तर 1 सप्टेंबरचा पेपर आहे. 1 सप्टेंबर 2020 आपण पेपर घेत आहोत. असे पेपर 30 पेपर आपण घेणार आहोत. 30 दिवस ही टेस्ट सिरीज चालणार आहे. डेली तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे. तर त्या पेपरमधला जो पहिला क्वेश्चन आहे, हे 1 सप्टेंबरच्या पेपरमधला पहिला क्वेश्चन, खालील विधानाबाबत विचार करा व योग्य पर्याय निवडा. आता एक मित्रांनो इथं लक्षात ठेवा की तुम्हाला पेपर सॉल्व करते वेळेस पेपर योग्य पद्धतीने वाचता आला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला योग्य पद्धतीने जो वाचनसुद्धा आवश्यक आहे, स्पीड आपल्याला मेंटेन करणं गरजेचे आहे. ठीक आहे, त्यामधला हा आपण आता पहिला क्वेश्चन बघू की खालील विधानाबाबत विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. ओके, आता या ठिकाणी जे दिलेल्या तरतुदी आहेत ह्या कोणत्या कायद्याच्या तरतुदी आहेत. आता आपल्याला की एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, पॉलिटीमध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. ह्याच्यामध्ये एखादा प्रश्न आपल्याला विचारला जातो, परंतु कंबाईनला काही एवढं डिटेल विचारत नाहीत. परंतु आपला हेतू आहे की या परीक्षण प्रश्नाच्या या क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून, म्हणजे आपण जे 3 पेपर पॉलिटीचे घेतोय, या 3 पेपरमधून 300 क्वेश्चन आपण देणार आहोत. या 300 क्वेश्चनमधून पूर्णपणे जो पॉलिटीचा सिलॅबस आहे, पॉलिटीच्या कन्सेप्ट आहे, त्या क्लिअर व्हावा करावा किंवा या ठिकाणी तुम्ही त्या क्लिअर करून घेणे हा आपला हेतू आहे. तर त्या माध्यमातून हा एक विचारलेला प्रश्न, ह्याच्यामध्ये असा कोणता खालीपैकी दिलेल्या कोणत्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे असं म्हटलेलं आहे. तर मोर्ले मिंटो जो कायदा आहे 1909 या कायद्यामध्ये असे शिफारसी केल्या होत्या की या कायद्याने सांप्रदायिकतेला कायदेशीर स्वरूप दिलं. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. स्वतंत्र मतदारसंघ याचा अर्थ काय आहे की मुस्लिम एरिया असेल त्यामध्ये मतदान करणारे सुद्धा मुस्लिमच असतील आणि जो काही मेंबर असेल तो सुद्धा मुस्लिमच असेल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर इथं एक प्रकारचं त्यांनी फूट डायरेक्ट फूट निर्माण केलेली आहे हिंदू आणि मुस्लिममध्ये. त्यामुळे या ठिकाणी या कायद्याला आपण सांप्रदायिकतेचे स्वरूप मिळाले असं म्हणू शकतो. या कायद्यामुळे केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळाचा आकार वाढवण्यात आला. ओके, याच्यामध्ये की जी सदस्य संख्या ही वाढवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचा 1 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन की खालीलपैकी कुठल्या राष्ट्रपतींनी पॉकेट व्हिटोचा वापर केला होता. खालीपैकी कुठल्या राष्ट्रपतींनी पॉकेट व्हिटोचा वापर केला होता हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे की ग्यानी झेलसिंग यांनी पॉकेट व्हिटोचा वापर केला होता. पॉकेट व्हिटो याचा अर्थ काय आहे, तर राष्ट्रपतींना व्हिटो अधिकार आहे, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात नकार अधिकार. तर वन ऑफ दी नकार अधिकार जो आहे तो म्हणजे व्हिटो पॉवर ज्याला आपण म्हणतो. ओके, आता हे व्हिटो पॉवरमध्ये जो काही व्हिटो पॉवर किंवा त्याला पॉकेट व्हिटो असं म्हणतो, नकार अधिकार व्हिटो पॉवर. ओके, पॉकेट व्हिटो, पॉकेट व्हिटो म्हणजे काय आहे की एखादं विधेयक राज्याच्या संदर्भात असेल तर त्याच्यावर पॉकेट व्हिटो हा वापरला जातो. म्हणजे राज्यामधून विधेयक, राज्याच्या विधिमंडळामधून विधेयक मंजूर झालेलं आहे, त्यानंतर राज्यपालामार्फत ते ह्याच्यामध्ये आलेलं आहे, राष्ट्रपतीकडे आलेलं आहे, राष्ट्रपतीची शिफारसीची त्याला गरज आहे, त्यावेळेस राष्ट्रपती काय करतात, राज्याचं विधेयक असेल तर ते की त्यावर कुठल्याही प्रकारचे ॲक्शन घेत नाहीत. ओके, पारित पण करत नाहीत, रिटर्न पण पॉकेट नाही, त्याला म्हणायचं पॉकेट व्हिटो. म्हणजे आपल्या पॉकेटमध्ये ते ठेवतात, त्याला एक्झाम्पलमध्ये आपण म्हणतो की एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी पॉकेटमध्ये ठेवतात, म्हणून तो पॉकेट व्हिटो. ठीक आहे, तर पहिल्यांदा ग्यानी झेलसिंग यांनी याचा वापर केला होता भारतीय कार्यालय दुरुस्ती विधेयक 1986 संदर्भात. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये
हा झाला दोन नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर तीन नंबरचा क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. आता याच्यामध्ये या ठिकाणी की वरीलपैकी कोणतं विधान चूक आहे. आता इथं लक्षात ठेवा की प्रश्न कसा की आपण स्टेटमेंट वाचल्यानंतर खाली वाचतो की वरीलपैकी कोणतं चूक आहे, तसं न करता आधी खालील विधाने विचारात घ्या, वरीलपैकी कोणतं विधान चूक आहे म्हणजे आपल्याला नेमकं कोणतं चुकीचं आहे ते शोधायचं आहे. तर याच्यामध्ये आता पहिलं जे स्टेटमेंट आहे की अविनाशीय राज्यांनी, ओके, अविनाशी राज्यांनी बनवलेला एक अविनाशी संघ, ठीक आहे. इंग्लिशमध्ये बघू की सिम्पल जातं, अँड इनडिस्ट्रिक्टेबल अँड इनडिस्ट्रिक्टेबल युनियन ऑफ इनडिस्ट्रिक्टेबल स्टेट, ओके. असे अमेरिकन संघराज्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे वर्णन आहे, ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे की एक प्रकारे अविनाशी राज्यांनी बनलेला अविनाशी संघ, ठीक आहे. आता याच्यामध्ये की अँड इन म्हणजे अमेरिकेमध्ये, अमेरिका ह्या काय आहे तर 50 राज्यांचा समूह आहे. हे 50 राज्य स्टेट फेडरेशन एकत्र आले आणि त्यांच्यापासून अमेरिका तयार झाला. आता याच्यामध्ये असं असतं की एखाद्या राज्याला समजा त्या ठिकाणी वॉशिंग्टन DC असं वाटलं, या प्रांताला राज्याला असं वाटलं की आपल्याला आता ह्या समूहामधून बाहेर पडायचं आहे, तर ते पडू शकतात. परंतु भारतामध्ये तसं नाही. भारतामध्ये ही भारत हा काय आहे तर भारताने राज्य तयार केलेले आहेत, राज्यांनी भारत तयार केलेला नाही. म्हणजे आपण जे आता बघतो की विविध राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, परंतु या केंद्रशासित प्रदेशांनी किंवा राज्यांनी एकत्र येऊन भारत तयार झालेला नाही. भारताने केंद्रशासित प्रदेश निर्माण केले होते. एक मेन रिझन काय होतं, प्रशासकीय कारण. प्रशासकीय कारणामुळेच आपण हे एक प्रकारचे राज्याचे तुकडे तयार केलेले आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत. तर त्यामुळं हे स्टेटमेंट बरोबर आहे अमेरिकेच्या बाबतीत, परंतु भारताच्या बाबतीमध्ये 20 जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे की भारतीय संघराज्य हे राज्यामधील कराराचा परिणाम आहे. तर हे कराराचा परिणाम नाही. अमेरिकन राज्य कसं आहे किंवा की बाय ट्रीटी कराराद्वारे ते एकत्र आलेले आहेत, परंतु भारताच्या बाबतीत जर विचार केला तर कराराद्वारे एकत्र करण्यात आलेले नाहीत, ओके. त्यानंतर नाशवंत घटकाचा अविनाशी छंद, म्हणजे याचा अर्थ काय आहे की भारताचं जे व्यवस्था आहे किंवा संघराज्य व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये आपण जे भारतामध्ये राज्य तयार केलेले आहेत ते राज्य, असं एखादं राज्य समजा महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र हे भारतामधून बाहेर पडू शकत नाही. किंवा की महाराष्ट्राला वाटलं की चला की आपण आता काय करू, आपला देशच तयार करू, ठीक आहे, महाराष्ट्र देश, तर मग असं आपल्याला करता येणार नाही, ओके. कारण आपण काही करारानं एकत्र आलेलो नाही. त्यामुळं इथं फक्त बी स्टेटमेंट हे चुकीचं आहे, बाकी दोन्ही स्टेटमेंट हे योग्य आहे. त्यानंतर तीन नंबर. चार नंबरचा क्वेश्चन, जोड्या लावा, सिंपल आहे. Article 14 कायद्यापुढे समानता. त्यानंतर Article 15 कुठल्याही व्यक्तीला नागरिकत्व, धर्म असेल, जात असेल, लिंग किंवा जन्मस्थान असेल, याच्यावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. 16 काय आहे तर समान संधी, सर्वांना समान संधी आहेत. आणि अनटचेबिलिटी, अस्पृश्यता हा 17, ठीक आहे. एक लक्षात ठेवा की फंडामेंटल राईट आपल्याला व्यवस्थित, सर्वच सर्व फंडामेंटल राईट आपल्याला व्यवस्थित माहीत असले पाहिजे 12 या ठिकाणी 36, ओके, 35 ते 36 आपल्याला हे माहीत असले पाहिजे. जर फंडामेंटल राईट जर व्यवस्थित केले नाहीत तर आपल्याला जे मार्क्स आहेत ते व्यवस्थित येणार नाहीत, कारण फंडामेंटल राईट हे चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्यानंतर 5 क्वेश्चन की या ठिकाणी 5 क्वेश्चन कशावर आहे तर DPSP आहे, डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आता ही जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत त्याच्यामध्ये पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कोणत्या प्रकारचे तत्व आहे. आता त्याच्यामध्ये हे पोषणमान व राहणीमान उंचावणे हे आर्टिकल कशामध्ये आहे, 47 सांगण्यात आलेले आहे की आपलं पोषणमान राहणीमान चांगलं असलं पाहिजे, की जे दारूचं सेवन आहे ते करू नये, दारूवर बंदी आणण्यात येते. म्हणजे जे राज्य दारूवर बंदी आणतात तर त्याचा हा आधार हा 47 असतो. आणि ही DPSP आहे, डायरेक्टिव प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे याचा अर्थ काय आहे, ही राज्यांना, स्टेटना, स्टेट याचा अर्थ काय आहे इथं, केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे या सर्वांना हे लागू होतात. स्टेट म्हणजे काय, फक्त महाराष्ट्र राज्य नाही. Article 13 जे सांगितलेलं आहे ते. आता याच्यामध्ये
ही जी डीपीएसपी आहेत ही नॉन जस्टिसेबल असतात, म्हणजे या ठिकाणी न्यायप्रविष्ट नसतात. म्हणजे जर एखादं राज्यामध्ये, आता समजा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, ठीक आहे, या भागामध्ये काय आहे, चंद्रपूरमध्ये एक्झाम्पल म्हणू की आपण दारूबंदी आहे, ठीक आहे, तर मग ही दारूबंदी कुठल्या राज्यात करायची आहे, कुठल्या प्रदेशात, कुठल्या भागात, कुठल्या जिल्ह्यात करायची आहे, ती राज्याने ठरवणे आहे. ओके, तर केंद्र सरकार यांच्यावर दबाव आणू शकत नाही. म्हणजे हे एक प्रकारची काय मार्गदर्शक तत्व देण्यात आलेली आहे, ते मग राज्यानं ठरवायचे की बंदी आणायची आहे का सर्वांना प्रोव्हाइड करायचं आहे. ठीक आहे, तर ही डीपीएसपी आहेत, आणि डीपीएसपी हे काय आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत, राज्याने त्याचं फॉलो करणं गरजेचं आहे. कारण राज्यव्यवस्था किंवा एखादा स्टेट चा जो शासनकर्ता आहे त्यांची त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तर जनतेचं पोलन जो काही पालन पोषण आहे ते करणं गरजेचं आहे. सध्याच्या आपण परिस्थिती बघतो की कोरोनाचा इफेक्ट आहे, त्यामध्ये राज्य सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे, केंद्र सरकार काम करत आहे, मग ही काय आहे, त्यांच्यावरची असलेली जबाबदारी आहे. कारण त्यांना मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून ही रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना फॉलो करणं गरजेचं आहे, ती पूर्णपणे फॉलो होणं सुद्धा गरजेचं आहे. त्यावरचा हा प्रश्न, 5 नंबरचा क्वेश्चन, म्हणजे ही एक प्रकारची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण ज्याला म्हणू शकतो. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, पिट्स इंडिया ऍक्ट. आता आपण जेव्हा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघतो आपल्या संविधानाचं, नेमकं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजे काय, तर आत्ताचे जे आपलं संविधान आहे, हे संविधान तयार करते वेळेस या संविधानावर कोणकोणत्या बाबींचा, कोणकोणत्या कायद्यांचा, कोणकोणत्या देशांमधल्या जे बाबी आहे त्यांचा इफेक्ट कसा झाला होता, परिणाम कसा झाला होता, हे आपल्याला ह्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमधून दिसतं. त्यामधला पिट्स इंडिया ऍक्ट हा पहिला कायदा, म्हणजे त्याच्या अगोदरचा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे 1773, त्यानंतर 1784 हा कायदा. आता या कायद्यामध्ये काय होतं की नेमक्या कोणकोणत्या तरतुदी करण्यात आल्या ह्याच्यावरचा हा प्रश्न. 1 नंबरची तरतूद या ठिकाणी करण्यात आली होती की कंपनीचे व्यापारी जे कार्य होतं, कमर्शियल जे काम होतं, कार्य व राजकीय म्हणजे पॉलिटिकल, जे कमर्शियल वर्क आणि पॉलिटिकल वर्क हे जे आहे, इथं भेदभाव करण्यात आलेला आहे की एक भेद करण्यात आला, म्हणजेच की ह्या जबाबदाऱ्यांचं वाटप इथं करण्यात आलं. त्यानंतर बी, या कायद्यान्वये बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असे नामधारण केले गेले. ओके, आता या ठिकाणी हा जो पॉईंट आहे हा 1784 कायद्यात येत नाही. आता हा कशामध्ये येतो, तर 1773 कायदा, ज्याला आपण काय म्हणतो, रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग ऍक्ट का पारित करण्यात आला, कारण आपल्या देशामध्ये कंपनी व्यवस्था होती, म्हणजे आपल्या देशामध्ये एक खाजगी कंपनी, म्हणजे सुरुवातीला हे जे व्यापारी आहेत हे व्यापार करण्यासाठी आले होते, त्यांनी त्यानंतर एकत्र येऊन एक संघटना तयार केली, एक प्रायव्हेट कंपनी, ज्याला आपण ईस्ट इंडिया कंपनी असे म्हणतो. मग ही ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली, भारतीयांवर अन्याय अत्याचार करत होती, मग त्याच्यामध्ये एक कंट्रोल करणारी अथॉरिटी असली पाहिजे, या कारणानं ब्रिटिश सरकारनं, संसदेनं काय केलं, पार्लमेंटनं एक कायदा पारित केला, तो म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट, 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट. आता यामुळं कंपनीवर एक बंधनं आलेली आहेत, रिस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये नेमके चेंजेस कोणते झाले होते, तर 1773 जर कायदा बघितला तर आपण त्याच्यामध्ये पहिला तुम्ही एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंज केला, तो म्हणजे काय, तर प्रत्येक प्रांतामध्ये त्यावेळेस काय असायचं की गव्हर्नर असायचा, ठीक आहे, बंगाल, बिहार, ओरिसा, बॉम्बे या जर प्रांत बघितले आपण मेजर, तर यामध्ये प्रत्येक प्रांताचा एक गव्हर्नर असायचा. मग ही सिस्टीम, ही व्यवस्था ही चेंज केली, तर मग ह्याच्यामधला जो मेजर प्रांत आहे तो म्हणजे बंगाल प्रांत होता. मग ह्या बंगाल प्रांताचा जो गव्हर्नर आहे, तर ह्या गव्हर्नरला त्यांनी काय केलं, गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल. ओके, आणि हा एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असेल सर्व प्रांताचा, आणि त्या ठिकाणी तो कारभार पाहिल. तर हा गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल हा कोण होता, पहिला लॉर्ड वॉरन हेस्टिंग. त्यानंतर ही व्यवस्था 1833 चेंज झाली, तर त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल ऑफ बंगालच्या नंतर एक नवीन पद तयार करण्यात आलं, कारण तोपर्यंत ह्यांचा जो विस्तार होता, भारतामधला विस्तार हा वाढला होता, आणि या कारणानं 1833 त्या पदाचं एक नामोल्लेख चेंज करण्यात आला, तो म्हणजे की गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं करण्यात आला. म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, भारताचा गव्हर्नर जनरल, तो कोण होता, लॉर्ड बेंटिंक. ओके, त्यानंतर आपण पुढे गेलो तर नंतर 1857 उठाव, ओके, त्यानंतर राणीचा सुशासन देणारा कायदा, 1858 कायदा, ह्याच्यामध्ये प्रशासकीय चेंजेस हे खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आले.
त्यामधला एक महत्त्वाचा चेंज म्हणजे काय, तो हा जो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता, भारताचा गव्हर्नर जनरल, हे पद बदलून त्या ठिकाणी काय करण्यात आला, व्हाईस राय आणण्यात आला. ओके, व्हाईस राय म्हणजे काय, तर व्हाईस ऑफ क्वीन म्हणजे राणीचा आवाज. ओके, तर राणीचा आवाज याचा अर्थ हा व्यक्ती कोणाचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल, तर राणीचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल. ओके, तर दुसरा एक रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी होता, तो म्हणजे की सेक्रेटरी फॉर स्टेट. ओके, म्हणजे त्याला आपण राज्यमंत्री म्हणतो, तर तो पार्लमेंटचा सदस्य असेल, कॅबिनेटचा मंत्री असेल, तो या ठिकाणी रिस्पॉन्सिबल टू दॅट पार्लमेंट, ब्रिटिश पार्लमेंटला तो संसदेला रिस्पॉन्सिबल असेल, तर त्याला तो रिस्पॉन्सिबल. आणि हा व्हाईसराय कोणाला रिस्पॉन्सिबल असेल, डायरेक्ट राणीला रिस्पॉन्सिबल, अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आली. आणि पहिला जो व्हाईसराय आहे तो म्हणजे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आणि पहिला व्हाईसराय. ठीक आहे, अशी व्यवस्था इथं आलेली आहे. तर हे जे बी जे ऑप्शन आहे हे 1773 आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं चुकीचं आहे. तिसरं, 1784 अंतर्गत पीट्स इंडिया ऍक्ट, हा पीट्स कोण होता, हा प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेसचे, ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर. तर या पीट्स इंडिया ऍक्ट अंतर्गत दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली, म्हणजे ड्युअल गव्हर्नमेंट आपण ज्याला म्हणू, याच्यामध्ये एक असेल कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि एक असेल बोर्ड ऑफ कंट्रोल. कोर्ट ऑफ डायरेक्टर काय करणार आहे, तर जे कमर्शियल वर्क आहे कंपनीचं ते करणार आहेत. आणि बोर्ड ऑफ कंट्रोल काय करणार आहे, जे पॉलिटिकल अफेअर्स आहे, ओके, त्याच्याबद्दलचं हे काम इथं केलं जातं. अशा प्रकारचे एक दुहेरी व्यवस्था इथं आलेली आहे, त्यामुळे उत्तर आहे 3. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन, की भारतीय संघराज्य वर्णन करता वाटाघाटीचे संघराज्य हे मॉरिस जोन्स. तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्न विचारला होतो की हे विधान कोणाचं आहे, कोणी क्रिटिसाइज केलेलं आहे, ओके, त्याच्यावरचा हा मॉरिस जोन्स. त्यानंतर जोड्या लावा आहे, सिंपल, की समित्या उपसमित्या ह्याच्यावर प्रश्न विचारला होतो. एक मूलभूत अधिकार उपसमिती जे बी कृपल आणि सुकाणू समिती आहे, त्यानंतर प्रांतिक घटना राज्यघटना समिती आहे. ठीक आहे, हे 8 नंबर. 9 नंबरचा प्रश्न, ही 9 नंबरचा प्रश्न आहे की खालील विधानांचा विचार करा. मसुदा समितीची स्थापना 19 ऑगस्ट 1947 बरोबर आहे स्टेटमेंट पहिलं. त्यानंतर डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे पण बरोबर आहे. सी, आता या ठिकाणी सी जे स्टेटमेंट आहे की एन माधवराव यांची निवड डी पी खेतान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी करण्यात आले, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, ते बी एन, हे जे एन माधवराव आहेत हे कोणानंतर आले, बी एल मित्तर. बी एल मित्तर यांनी हेल्थच्या रिझन कारणामुळं राजीनामा दिला आणि त्या जागेला आले हे एन माधवराव. आणि डी पी खेतान हे, या डी पी खेतानच्या जागी कोण आलेले आहे, तेव्हा की डी पी खेतान यांचा मृत्यू झाला, त्यानंतर हे टी टी कृष्णमाचारी. ओके, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर 5 नंबर, भारताच्या संचित निधीतून जे देयकं आहेत देण्यासाठी की कोणतं विधेयक किंवा कोणतं कशाद्वारे हे केले जातात. ओके, म्हणजे संचित निधीतून देयके, म्हणजे संचित निधी 267, आर्टिकल 267 आपल्या देशाचा संचित निधी, मग तो भारताचा संचित निधी, केंद्राचा, राज्याचा संचित निधी सुद्धा याच्यामध्ये येतो. मग जर संचित निधीमधून पैसे जर काढायचे असेल तर संसदेची मान्यतेची गरज असते. मग त्याच्यावरचा हा प्रश्न 5 उत्तर आहे 4, विनियोजन अधिनियम. ओके, तर 10 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन. ओके, समजत आहे, ओके, समजत आहे ना, तर आपण 11 नंबरचा क्वेश्चन घेऊ. 11 नंबरच्या क्वेश्चनमध्ये भारतातील खालीपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पद्धतीच्या विरोधी आहेत. ओके, आता इथे प्रश्न काय आहे की भारतातील खालीपैकी कोणत्या तरतुदी ही संघराज्य पद्धतीच्या विरोधी आहेत. आता आपल्याला संघराज्य व्यवस्था म्हणजे काय माहीत असलं पाहिजे, हे कन्सेप्ट आहे. संघराज्य व्यवस्था म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी एक आपण एक्झाम्पलमध्ये की क्रिकेटचा संघ आहे. आता क्रिकेटचा संघ म्हटल्यानंतर क्रिकेटच्या संघामध्ये सर्वच सर्व जे खेळाडू आहेत हे फक्त महाराष्ट्रामधीलच असतील का, नाही, तर मग विविध प्रांतामधील, नो डाऊट महाराष्ट्रामध्ये 5 असतील 6 असतील, परंतु सर्वच सर्व जे काय 11 जण आहेत हे सगळे महाराष्ट्रातील नसतील. म्हणजे याचा अर्थ काय आहे की विविध प्रांतातून ते खेळाडू निवडले जातील आणि त्याचा एक संघ तयार होतो. आता इथं संघराज्य व्यवस्था, आपल्या देशाची संघराज्य व्यवस्था काय आहे, तर आपल्या देशामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हे एकत्र येऊन एक व्यवस्था तयार झालेली आहे. आणि आपण हे केंद्र आणि राज्य का तयार केले आहेत, तर आपला मूळ हेतू काय आहे, तर प्रशासकीय सुविधा, प्रशासकीय सोय ही मेन हेतू आहे. की जर खूप मोठं राज्य असेल तर प्रशासन सांभाळणं अवघड जातं, त्यामुळे एक छोटे राज्य असले पाहिजे, हा त्यामागचा हेतू. तर मग संघराज्य पद्धतीच्या विरोधी कोणता आहे
हे विचारलेलं आहे की वाकी संघराज्याचे वैशिष्ट्ये. आता हा जो चॅप्टर आहे तुम्ही भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्ये त्यामध्ये हे मिळून जातात. तर या ठिकाणी संघराज्य पद्धतीच्या विरोधी, आता इथं दोन पद्धती आहेत, एक तर संघराज्य व्यवस्था आणि दुसरी इंटिग्रेटेड व्यवस्था जी एकात्मिक व्यवस्था आहे. ठीक आहे, संघराज्य व्यवस्था म्हणजे काय आहे, तर राज्यांना काय अधिकार आहेत, केंद्रांना काय अधिकार आहेत. परंतु जर एकात्मिक व्यवस्था आपण बघितलं तर एकात्मिक व्यवस्थेमध्ये काय आहे की फक्त राज्यांनाच अधिकार. आता सध्या जर आपण करंट पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर राज्यांचा आणि केंद्राचा की बऱ्याच बाबतीमध्ये वाद होत आहे, किंवा केंद्राला काय आहे तेव्हा की GST जे पेंडिंग आहे ते GST पेंडिंगची केंद्राला अपेक्षा आहे आणि राज्य म्हणते की आमच्याकडे पैसे नाहीत. मग ह्याच्यामध्ये ही ह्याच्यावरचं टॅक्स वसूल करणं किंवा ह्या सगळ्या बाबी ह्या केंद्र सरकार करतं, मग केंद्र कलेक्ट करतं आणि त्या माध्यमातून राज्यांना देतं. मग ह्याच्यामध्ये काय आहे तर ही संघराज्य व्यवस्था आहे. परंतु ही जर एकात्मिक व्यवस्था झाली म्हणजे सर्वच सर्व पॉवर जर केंद्राकडेच असेल, ओके, फॉर एक्झाम्पलमध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस असेल, अखिल भारतीय सेवा तयार करायची असेल, किंवा राज्यपालाची नियुक्ती असेल, तर ह्याच्या बाबतीमध्ये काय आहे एक इंटिग्रेटिव्ह व्यवस्था आपल्याला दिसते. मग ह्याच्यामुळं ही संघराज्य व्यवस्थाला एक प्रकारे की डावललं जातं किंवा त्याच्यावर एक आघात होतो असं आपण म्हणू शकतो. मग नेमके वैशिष्ट्य कोणते ते आपल्याला माहीत असली पाहिजे, कारण आपल्या देशामध्ये एकात्मक बी वैशिष्ट्ये आहेत, संघात्मक बी वैशिष्ट्ये आहेत. तर यामध्ये संघ राज्यात्मक वैशिष्ट्ये कोणती आहेत, ओके, किंवा इथं प्रश्न विचारलेले आहे याच्या विरोधी कोणती आहे. ठीक आहे, तर पहिलं राष्ट्रपतीद्वारे राज्यांच्या विधेयकावर नकाराधिकार, ओके, हा एक एकात्मक व्यवस्थेचा भाग आहे. दोन, आणीबाणीची तरतूद, हे सुद्धा केंद्रच लावत असतं, ओके, त्यामुळं हा सुद्धा एकात्मक व्यवस्थेचा भाग. त्यानंतर राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठ, राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ आहे, तर हे काय सांगतं, संघराज्य व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर राज्य अविनाशी नाहीत, ओके, म्हणजे राज्यांना अविनाशी नाही त्याचा अर्थ काय, राज्यांना फुटून अलग होता येत नाही, ओके, इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द सेंटर. ठीक आहे, तर हे एक एकात्मिक व्यवस्था आहे. त्यानंतर अखिल भारतीय सेवा, अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिसेस, त्यामध्ये एक येतं IAS, दुसरं येतं IPS, तिसरं येतं IFS, ओके. IAS म्हणजे काय, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, ज्याची ट्रेनिंग मशुरीमध्ये होत असते. दुसरं आहे IPS, इंडियन पोलीस सर्व्हिस, ज्याची सरदार वल्लभभाई पटेल हैदराबाद अकॅडमी. त्यानंतर IFS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, नॉट अ फॉरेन सर्व्हिस, ओके, भारतीय वनसेवा, हे देहरादूनला तुमची ट्रेनिंग होते. तर ह्या तीन ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या तयार करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा राज्यसभेला हा अधिकार आहे. परंतु राज्यसभा हा अधिकार आपला लोकसभेला देऊ शकते. तर ह्या सगळ्या तरतुदी एकात्मक भाग आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे एक. त्यानंतर 12 नंबर क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या 4थ्या भागात 36 ते 51, ओके, जो फंडामेंटल राईट आहे 36 पासून 51 पर्यंत, तर या ठिकाणी सॉरी फंडामेंटल नाही, 36 ते 51 मध्ये आपल्याला काय दिसतं की DPSP, ओके, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर 12 पासून ते 35 पर्यंत आपण ज्याला काय म्हणतो की फंडामेंटल राईट. आता ही 36 ते 51 भाग आहे, तर ही काय आहेत, DPSP, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व. आणि ही काय आहेत, न्याय प्रविष्ट नाहीत, म्हणजे आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. जर एखाद्या वेळेस आपल्याला समान कामाबद्दल समान वेतन किंवा फ्री लिगल एड, ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे पैसाच नसेल किंवा की बेल करून घेण्यासाठी, तर त्याबद्दल एक फ्री सुविधा देणं गरजेचं आहे, ज्याला फ्री लिगल एड असं आपण म्हणतो. तर हे DPSP मध्ये आहे, पण हे कंपल्शन करता येत नाही, जर दिली नाही तर आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. न्यायालयात जायचं असेल तर Article 32 सुप्रीम कोर्ट, Article 226 हायकोर्ट या अंतर्गत आपण रिट फाईल करू शकतो. परंतु याच्यासाठी DPSP विरुद्ध आपण जाऊ शकत नाही न्यायालयात. त्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन, आता 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे, खालील विधानांचा विचार करा आणि वरीलपैकी कोणते विधान चूक आहे हे इथं बघायचं आहे. आता याच्यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट आहे ते आपण बघू. हे बेरोजगारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालय म्हणाले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे, ओके. आता इथं हे जो सरनामा किंवा बेसिक स्ट्रक्चरच्या बाबतीत आहे, बेसिक स्ट्रक्चर म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की घटनेचा जो गाभा आहे, बेसिक स्ट्रक्चर, ठीक आहे, बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय, किंवा त्याला आपण मूलभूत चौकट सुद्धा म्हणतो. आता ही मूलभूत चौकट म्हणजे काय आहे, एक्झाम्पलमध्ये आता ही बिल्डिंग आहे,
ओके आमच्या अकॅडमीची बिल्डिंग आहे, तर ही बिल्डिंग कशावर उभी राहिलेली आहे, तर पिलर्सवर उभं राहिलेली आहे. आणि आपण जर पिलर्स काढून टाकले तर ही बिल्डिंग काय होते, कोलॅप्स होते. मग या ठिकाणी या बिल्डिंगला सुद्धा फाउंडेशन आहे, तर मग ह्याचं सुद्धा एक बेसिक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, एक सांगडा आहे. ओके, ह्युमन बॉडीचं आपलं पण एक बेसिक स्ट्रक्चर असतं. मग या बेसिक स्ट्रक्चरमधले आपल्याच बॉडीमधला एखादा हात किंवा एखादा पाय जर काढून टाकला तर आपलं स्ट्रक्चर काय होतं, ढासळतं. मग संविधानाचं सुद्धा तसंच आहे. संविधानामध्ये सुद्धा काही अशा बाबी आहेत की ज्या अत्यावश्यक अशा आहेत, त्या जर काढून टाकल्या तर या ठिकाणी संविधानाला काही अर्थ राहणार नाही. एक्झाम्पलमध्ये की न्यायव्यवस्था आहे, आपल्या देशाची न्यायव्यवस्था आपण न्यायव्यवस्थेच काढून टाकली, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे जे काही आर्टिकल्स आहेत ते आपण डिलीट करून टाकले, तर मग ह्याला काही अर्थ राहणार नाही. कारण सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट नसेल, न्यायव्यवस्था नसेल, तर हे एक प्रकारचा पिलरच आपण तोडत आहोत. तर किंवा आपण सेक्युलरिझम म्हणू, धर्मनिरपेक्षता, हा सुद्धा काय आहे, हा की धर्मनिरपेक्षता याचा अर्थ काय आहे की प्रत्येक धर्माला आपण समान वागणूक दिलेली आहे, स्पेशल असं कोणालाही दिलेली नाही. मग हा शब्द जर आपण डिलीट केला तर आपल्या संविधानाला काही अर्थ राहत नाही. ह्याला म्हणायचं बेसिक स्ट्रक्चर. आता हे बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय, तर हे आपल्या संविधानात कुठेही सांगण्यात आलेलं नाही. आपल्याला हे कशाहून समजतं, तर जे विविध प्रकारचे खटले सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू होते त्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या काही बाबी, त्या आधारावर आपण या या गोष्टीला काय म्हणतो की बेसिक स्ट्रक्चर असं म्हणतो. हे कुठेही डिफाईन केलेलं नाही संविधानामध्ये बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याच्या संदर्भातचा हा खटला आहे. आणि या संदर्भात लक्षात ठेवायचं आर्टिकल 338, ओके, तर मेकिंग म्हणजे त्याला अमेंडमेंट प्रोसिजर आपण म्हणतो, घटना दुरुस्तीच्या बाबतीत 368. ओके, तर हे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते बघू की बेरुबारी संघ खटल्यामध्ये काय सांगितलं. बेरुबारी 1960 हा खटला आहे. बेरुबारी हा जो प्रांत होता तो हा प्रांत आताचा जो बांगलादेश आहे, पूर्वीचा पूर्व पाकिस्तान होता, या भागामध्ये आपला भूप्रदेश होता बेरुबारी. तर हा भूप्रदेश आपण काय केलेला आहे की हा भूप्रदेश पूर्वीचा जो पाकिस्तान होता तर त्या पाकिस्तानला आपण देऊन टाकला. आता हा देऊन टाकल्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा झाला किंवा की जर एखादा प्रांत जर द्यायचा असेल, ओके, तर मग आपल्याला एखाद्या देशाला आपला भूभाग जर द्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करणं गरजेचे आहे. ओके, साधं सिम्पल एक्झाम्पल की समजा आपण एखादी आपला मित्र असेल किंवा मैत्रीण असेल, ओके, आपल्याला काय किंवा त्यानं आपल्याला गिफ्ट दिली, ओके, त्यानं आपल्याला गिफ्ट दिली तर मग आपण ही गिफ्ट काही घरच्याला दाखवित नाही. ओके, त्यानं समजा आपल्याला पेन दिला तर मग एखाद्या मित्रांनी किंवा मैत्रिणीनं आपल्याला पेन दिला तर आपण लागलीच घरच्याला दाखवित नाही किंवा काही बघा माझ्या मित्रांना पेन दिला. ओके, परंतु आता आपल्याला काय करायचं आहे, त्यानं पेन दिला तर आपल्याला काहीतरी चांगली वस्तू द्यायची आहे, समजा सोन्याचं पेन द्यायचं आहे, ठीक आहे, गोल्डचा पेन द्यायचा आहे, तर मग आता हे गोल्डचा पेन तर द्यायचा असेल तर आपण तर काही काम पण करत नाही, ओके, आपली काही सॅलरी पण नाही, मग आपण काय करतो घरच्याकडून काहीतरी पैसे घेतो आणि त्यांना काहीतरी रिझन सांगतो. ठीक आहे, मग हे रिझन सांगणं म्हणजे जे काय आहे तर एक परमिशन घेणं. तसंच भारतामध्ये जर एखादा भूभाग आपल्याला द्यायचा असेल तर आपल्याला संसदेला विचारावं लागतं, सरकारला संसदेला विचारावं लागतं, तरच तो भूभाग देता येतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे तर 368 अंतर्गत ही घटनादुरुस्ती करणं गरजेचे आहे. एक्झाम्पलमध्ये आपण 100वी घटनादुरुस्ती बघू शकतो, भारत आणि बांगलादेशची जी काही ट्रीटी झालेली आहे त्या अंतर्गत आपण आपला काही भूभाग बांगलादेशला दिला, बांगलादेशचा आपण काही भूभाग घेतलेला आहे. मग याच्या संदर्भाचं जे विधेयक आहे 368 अंतर्गत येतं, स्पेशल मेजॉरिटीनं पारित केलं जातं. 368 दोन प्रकारचे घटनादुरुस्ती असतात, दोन प्रकारचे टाईप्स आहेत, एक तर स्पेशल मेजॉरिटी आणि दुसरं आहे स्पेशल मेजॉरिटी विथ द कन्सर्न ऑफ द स्टेट. 50%चं जे कन्सर्न आहे म्हणजे 50% राज्यांचं साधं बहुमत त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, त्याला आपण स्पेशल मेजॉरिटी असं म्हणतो. मग स्पेशल मेजॉरिटीनं हे विधेयक पारित करून याच्याकडे येणं गरजेचं आहे आपल्या संसदेकडे, त्यानंतरच ही याच्यावर प्रोसिजर होते. तर अशा प्रकारचा हा बेरुबारी खटल्यात, या बेरुबारी खटल्यामध्ये असं सांगितलं की सरनाम्याच्या बाबतीत जर विचार केला तर ह्याच्यात असं सांगण्यात आलं की सरनामा हा घटनेचा भाग नाही. ओके, सरनामा हा काय आहे, राज्यघटनेचा हेतू दिसतो व म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. तर त्यांनी सांगितलं होतं 1960 बेरुबारीमध्ये की सरनामा हा घटनेचा भाग नाही. ओके, त्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा काही मतलबच नाही. ठीक आहे, तर भाग नाही असं सांगितलेलं आहे, त्यामुळे ते इथं भाग आहे आपण लिहिलेलं, त्यामुळे ते चुकीचं आहे. बी, सरनामा घटनाकारांनी वास्तविक उद्दिष्टे व तत्वज्ञान सांगतो, निश्चितच या ठिकाणी तत्वज्ञान आहे. त्याचबरोबर सरनामा काय आहे, इट इज द इसेन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन.
ओके इट इज आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे एक ओळखपत्र आहे जसं आपलं आधार कार्ड असतं ओके आधार कार्डवर आपलाच फोटो असतो असं नाही की ओके एखादा कोणी टॉम हॅरीचा फोटो लावला आणि आपण म्हटलं हे बघ माझं आधार कार्ड असं होऊ शकत नाही आधार कार्डवर आपला फोटो असतो इट इज अ आयडेंटिटी ऑफ माइन किंवा माझी ही आयडेंटिटी आहे तर मग ही आयडेंटिटी कशासाठी व की समजण्यासाठी हाच व्यक्ती आहे मग त्याचप्रमाणे प्रेमबल सरनामा प्रास्ताविका ही सुद्धा काय आहे इट इज आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे एक प्रकारचं संविधानामध्ये नेमकं काय दिलेलं आहे याचा एक सार इसेन्स आपण ह्या प्रास्ताविकेमध्ये बघतो सरनाम्यात बघतो तर त्यामुळं हे बरोबर आहे ए चुकीचं आहे बी बरोबर आहे सी त्याच्यामध्ये सी आपल्याला चुकीच दिसतं की 42 जी घटनादुरुस्ती आहे या अंतर्गत आपण समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मका किंवा त्याला अखंडता सुद्धा म्हणतात परंतु हे तीन शब्द आपण ॲड केले होते समाजवादी धर्मनिरपेक्ष सार्वभौम नाही ओके इथं समाजवादी धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता किंवा त्यालाच अखंडता सुद्धा म्हणतात ओके तर हे चुकीचं आहे त्यानंतर डी सुद्धा आपल्या इथं चुकीचं येत आहे केशवानंद भारती खटल्या सर्वोच्च न्यायालयाने बिरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णय योग्य असल्याचे पुन्हा पाहिलं म्हणजे इथं काय करण्यात आलं 1960 बिरुबारी त्यानंतर केशवानंद भारती 1973 केस याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की सरनामा हा घटनेचा भाग आहे आणि घटनेचा जेव्हा भाग असतो तेव्हा आपल्याला काय करता येतं त्याच्यामध्ये चेंजेस करता येतात त्यामध्ये मोडतोड करता येते जेव्हा घटनेचा भाग नसतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये बिलकुलही चेंज करता येत नाही मग हा घटनेचा भाग आहे ह्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता फक्त इट शुड नॉट बी व्हायलेशन ऑफ द बेसिक स्ट्रक्चर म्हणजे जे आपलं मूलभूत चौकट आहे ती फक्त आपण व्हायलेट करू नये हा या ठिकाणी ह्या केसमधला जजमेंट तर केशवानंद भारतीने सांगितलं की हा सरनामा हा घटनेचा भाग आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येतात जो बेरुबारीमध्ये सांगितलं होतं की सरनामा हा घटनेचा भाग नाही तर अशा प्रकारचा हा प्रश्न 13 नंबरचा हा इथं तुमचा क्लिअर झाला असेल 14 नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते मूलभूत हक्क नाही त्याच्यामध्ये समतेचा हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा शोषणावर आता रोजगाराविरुद्धचा हक्क हा काही आपला मूलभूत हक्क नाही ओके त्यामुळं 4 नंबर 15 नंबर अचूक विधाने ओळखा अचूक म्हणजे योग्य विधाने ओळखा मित्रांनो इथं प्रश्न वाचतेवेळेस फोकस करा की नेमकं वाचण्यामध्ये आपण चुकू नये अचूक विधाने ओळखा आता या ठिकाणी घटना समितीची विधिमंडळ म्हणून पहिल्यांदा 17 नोव्हेंबर 1947 रोजी भरली बरोबर आहे त्यानंतर बी या ठिकाणी 1952 हंगामी संसद संपुष्टात आली बरोबर आहे ओके इलेक्शन झाले त्यानंतर नवीन जी संसद आहे ती अस्तित्वात आली ओके त्यानंतर डिसेंबर या ठिकाणी 1952 आता हे 1952 आहे परंतु डिसेंबर नाही मे 1952 दोन सज्ञ असलेली पहिली निवडणूक असलेली संसद अस्तित्वात आली म्हणजे मे 1952 नवीन संसद अस्तित्वात आलेली आहे जी हंगामी संसद होती ती आता इथं बंद झालेली आहे ओके आणि हंगामी संसदेचे पहिले अध्यक्ष आपल्याला माहितीत आहे सिन्हा ओके आणि त्यानंतर राजेंद्र प्रसाद ओके त्यानंतर 16 नंबर राष्ट्रपती उपराष्ट्रपती एकाच वेळी रिकामे झाले ओके म्हणजे राष्ट्रपतीचं पद रिकामं झालं उपराष्ट्रपतीचं पद रिकामं झालं तर त्यावेळेस या ठिकाणी कोण असतो तर सर्वोच्च न्यायालयाचा जो सरन्यायाधीश आहे तो या ठिकाणी राष्ट्रपतीचं काम या ठिकाणी बघतो तर हे झालं 16 नंबरच्या बाबतीत 17 नंबर जोडायला हवा सिंपल आहे त्यानंतर 18 नंबर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करतं ओके आता इथं उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे एक तर लोकसभेतील सर्व सदस्य ओके त्यानंतर याच्यामध्ये हे राज्यसभेतील फक्त निर्वाचित सदस्य म्हटलेलं आहे नाही ओके राज्यसभेतील सुद्धा सर्व सदस्य म्हणजे लोकसभेतील सर्व सदस्य राज्यसभेतील सुद्धा सर्व सदस्य फक्त निर्वाचित नाही कारण राज्यसभेमध्ये जे 12 सदस्य निवडले जातात ते नॉमिनेटेड असतात नामनिर्देशित असतात ते सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी होतात परंतु राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये ते सहभागी होत नाहीत ओके त्याचबरोबर याच्यामध्ये उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये विधिमंडळ विधानसभेचे जे सदस्य असतात ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी नसतात 19 नंबर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील बंधुत्व या संकल्पनेचा अर्थ आता इथं लक्षात ठेवा की सरनेमावर एखादा प्रश्न जर असला तर ह्याचा अर्थ सांगा किंवा सिक्वेन्स प्रत्येक शब्दाचा सिक्वेन्स तुम्हाला माहीत असला पाहिजे म्हणजे प्रस्तावना ही पाठ असली पाहिजे आणि त्याचे संपूर्ण त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असला पाहिजे आता याच्यामध्ये
हे तिन्ही प्रकारे याचं बंधुत्व म्हणजे काय आपल्याला आयडेंटिफाय होतं. एकेरी नागरिकत्वाच्या पद्धतीनं राज्यघटना बंधुभावाला चालना देते, बरोबर आहे. बी सर्व भारतीयांमध्ये समान बंधुत्वाची, आणि हे सगळं बरोबर आहे. ठीक आहे, 1903. त्यानंतर आपण जर 20 नंबरचा प्रश्नाचा विचार केला तर 42व्या घटनादुरुस्तीनुसार कोणती मार्गदर्शक तत्व या ठिकाणी ॲड केलेली आहेत. आता ही सुद्धा सिंपल प्रश्न आहे. ठीक आहे, तर 20 नंबर तर हा सिंपल क्वेश्चन आहे डी पी एस पीच्या बाबतीत. त्यानंतर 21 नंबरचा क्वेश्चन खालील विधाने विचारात घ्या. आता ह्याच्यामध्ये हे कोणती विधाने बरोबर आहेत हे बघायचं आपल्याला. एक ही भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 13 डिसेंबर या रोजी झालेली आहे. ठीक आहे, पहिला बैठक त्याचा कालावधी 9 ते 23 डिसेंबर. ठीक आहे, अशा प्रकारचे 11 सत्र झाले होते, 11 बैठका झालेल्या आहेत. ठीक आहे, तर ही 9 पासून 23 पर्यंत बरोबर आहे. 2 नंबर याच्यामध्ये सर्वपल्ली राधाकृष्ण व डॉक्टर बी आर आंबेडकर हे भारतीय घटना समितीतले बिगर काँग्रेसचे सदस्य होते. ओके, तर हे बिगर काँग्रेसचे सदस्य होते आणि बी आर आंबेडकर हे वेस्ट बेंगालमधून निवडून आलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर सी भारतीय संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत 111 सदस्य उपस्थित होते, त्याचबरोबर 9 महिलासुद्धा होत्या. ओके, तर अशा प्रकारचे हे 21 उत्तर आहे. 3 22 नंबरचा प्रश्न आहे 102वी घटनादुरुस्ती, म्हणजे आपल्याला घटनादुरुस्तीवर प्रश्न असतो की 102वी घटनादुरुस्ती काय आहे. तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग 338B, याला आपण राष्ट्रीय जो मागासवर्गीय आयोग आहे याला घटनात्मक दर्जा दिला. घटनात्मक दर्जा म्हणजे काय आहे, याला आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडीमध्ये आपण याला कन्वर्ट केलेलं आहे. त्यानंतर 23 नंबर सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिली आहे. खालीपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो असं म्हटलेलं. एक पायाभूत वैशिष्ट्य कोणती आहे. एक समतेचं तत्व आहे, न्यायालयीन पुनर्लोकन आहे. ओके, ज्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतो. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, तर कायदेमंडळ कायदे तयार करण्याचं काम करतं, म्हणजेच संसद. त्यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, आता हे जे सभागृह आहेत हे कायदे तयार करण्याचं काम करतं आणि कायद्याची अंमलबजावणी हे कार्यकारी मंडळ करतं, मंत्रिमंडळ, पंतप्रधान. ओके, आणि त्यानंतर ह्याच्यावर ऑब्झर्वेशन किंवा एक वॉचडॉग किंवा लक्ष ठेवण्याचं काम कोणाचं आहे, न्यायव्यवस्थेचं. मग एखादा केलेला कायदा जर फंडामेंटल राईटच्या राईटला व्हायलेट करत असेल तर मग तो कायदा इनव्हॅलिड आहे, तो कायदा चेंज करावा, ह्याच्यावर आक्षेप कोण आणू शकतं, सर्वोच्च न्यायालय. त्यालाच आपण म्हणतो ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायिक पुनर्लोकन, Article 13. त्यानंतर सार्वभौमत्व, संघराज्य ही या ठिकाणी सर्व वैशिष्ट्य या ठिकाणी आहेत. त्यानंतर 24 नंबर की उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक प्रतिनिधी पाठवणारे राज्य कोणते. आता इथं लोकसभेच्या बाबतीत हा प्रश्न विचारलेला आहे. उत्तर प्रदेश नंतर म्हणजे काय, उत्तर प्रदेशमध्ये किती आहेत लोकसभेवर, तर 80 सदस्य आहेत. त्यानंतर ही लोकसभेनं सर्वाधिक म्हटल्यानंतर काय आहे, तर 48 मेंबर आपण महाराष्ट्रातून, 1 नंबर उत्तर प्रदेश, 2 नंबर महाराष्ट्र आहे. ठीक आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश 25, बिहार 40, तमिळनाडू 39 आहेत. ओके, त्यानंतर 25 नंबर की भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. बरोबर, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, त्यामुळं भारतीय राज्याचा विशिष्ट असा अधर्मिक धर्म नाही. ओके, भारतीय राज्याचा असा विशिष्ट असा की अधिकृत धर्म नाही. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर आपण की भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे की आपण विशेष असं कुठल्याही धर्माला विशेष महत्त्व दिलेलं नाही किंवा विशेष आपण त्याला स्टेटस देत नाही. ठीक आहे, तर प्रत्येक धर्म हा प्रत्येक धर्माची वागणूक, प्रत्येक धर्माला आपण कुठल्याही प्रकारचा भेदभावामध्ये मापत नाही. तर अशा प्रकारचे 25 क्वेश्चन मित्रांनो इथं निश्चित तुम्हाला फायदा होत असेल, चांगल्या पद्धतीने समजत असेल. 25 क्वेश्चन इथं कम्प्लीट झालेले आहेत. 25च्या नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 25 पासून पुढे 100 पर्यंत पाहू. थँक्यू, ऑल द बेस्ट.